नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला सराव संच 17 सोडवायचा आहे. त्यासाठी पूरक कोण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण कोटिकोण आणि संलग्न कोण कशाला म्हणतात आणि कोटिकोण कशाला म्हणतात हे आपण शिकलेलो आहोत. तर आज आपण पाहूयात पूरक कोण कोणत्या कोणांना म्हणायचं. पूरक कोण म्हणजे काय ते शिकण्याआधी थोडंसं आपण गेल्या वर्षी जे काही कोणांचे प्रकार पाहिलेले आहेत त्या आठवूयात, कारण त्याचा संबंध आपल्या या पूरक कोणांशी देखील आहे. इथे तुम्हाला रेषा ए बी दिसते आहे आणि रेषा ए बीवर आपण टी बिंदूजवळ पाय एक बिंदू आहे आणि इथे कोण ए टी बी हा जो आहे तर हा कोणत्या प्रकारचा कोण आहे तुम्ही नीट विचार करा. एक रेषा सरळ आहे आणि आपण इथं तुम्हाला कोणाची खूण दिसते आहे इकडे एक असा वक्राकार बाण काढलेला दिसतो आहे, बरोबर. तर असं विचारते मी तुम्हाला की कोण ए टी बी हा कोणत्या प्रकारचा कोण आहे. तर गेल्या वर्षी आपण जे कोणांचे प्रकार शिकलेलो आहोत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने जी एक सरळ रेषा असते त्या कोणामध्ये आणि कोणाची खूण दाखवताना अर्धवर्तुळाकार साधारण ती खूण असते तर तेव्हा तो कोण असतो सरळ कोण. आणि सरळ कोणाचं माप किती असतं, सरळ मेजर अँगल ए टी बी बरोबर तुम्ही जर याने कोण मापकाने मोजलं तर त्याचं माप किती येणार आहे 180 अंश ते माप येणार आहे. सरळ कोण आहे हा कोण ए टी बी, एक रेषा आहे ती. आणि सरळ कोण म्हणजे एक सरळ रेषा असते त्याचं माप 180 अंश असतं. तर ही गोष्ट आपल्याला आज गरजेची आहे पूरक कोण शिकण्यासाठी. त्यामुळे मागच्या कोणत्या गोष्टी विसरायच्या नाही, प्रत्येक जो टॉपिक आपण शिकू तो लक्षात ठेवायचा, कारण त्याचा पुढच्या टॉपिकशी संबंध असतो. आता आपण पूरक कोण हा जो मुद्दा आहे तो पाहणार आहोत. कोणांच्या जोड्यांमध्ये आपण आतापर्यंत कोटिकोण संलग्न कोण आपण बघितलेले आहेत. आता पुढे थोडंसं जाऊन आपण पूरक कोण म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला इथे एक आकृती दिसते आहे, तर शेजारी आकृतीत ए सी ही एक रेषा दिली आहे, ए सी ही एक रेषा दिली आहे आणि रेषेवरील बी बिंदू पासून बी डी हा किरण काढलेला आहे आणि येथे किती कोण तयार झालेत असं त्यांनी विचारले. ते दिसतंय आपल्याला किती कोण तयार झालेले आहेत ते. तर इथं आपल्याला जे कोण तयार झालेत त्यांचे मापं पण त्यांनी विचारलेले, माप कोण ए बी डी बरोबर किती आहे त्यांनी विचारले. माप कोण ए बी डी म्हणजे हा कोण जो आहे त्याचं माप आपल्याला विचारलं आहे. इथं मी ते माप लिहिलेलं आहे, ते माप आहे किती 110 अंश. त्यानंतर माप कोण डी बी सी, माप कोण डी बी सी बरोबर किती आहे, इथे लाल रंगाने मी लिहिलेलं आहे, ते पण ते आहे 70 अंश. अंशाची खूण चौकटीच्या बाहेर आहे इथे. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, माप कोण ए बी डी आणि माप कोण डी बी सी यांची काय केलेली आहे इथं बेरीज केलेली आहे. तर त्यांची बेरीज म्हणजे 110 अंश आणि 70 अंश एकत्र केले तर किती त्यांचं माप होईल 180 अंश. किती माप झालं 180 अंश. तर अशा पद्धतीने कोण ए बी डी आणि कोण डी बी सी तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे 180 अंश. तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असं म्हणतात. काय म्हणतात, परस्परांचे पूरक कोण असं म्हणतात हे लक्षात ठेवायचं. कोटिकोण त्यांच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश बरोबर आणि पूरक कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश.
तर कन्फ्यूज व्हायचं नाही. पूरक कोण 180 अंश त्यांच्या मापांची बेरीज असते, आणि किंवा उलट पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असं म्हणतात. आणि ही कृती तुम्हाला तुमच्या घरी करून पाहायची आहे. पुस्तकामध्ये आहे ही कृती. सराव संच 16 आपला सोडून झाला आहे, त्याच्या खालीच ही कृती आपल्याला दिलेली आहे. सराव संच 17 आता आपण सोडूयात. आपण पूरक कोण म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहायची आहेत आपल्याला. जसं आपण कोटी कोणांची मापं काढलेली आहेत त्याच पद्धतीने करायचं आहे. पहिली स्टेप काय आहे, तर आपल्याला पूरक कोणाचं माप काढायचं आहे. एक असं दिलेलं आहे, म्हणजे ज्याचं काढायचं आहे त्याचं माप किती मानायचं, एक्स माना. पूरक कोणाचे माप एक्स वाय टी काही म्हणलं तरी चालेल, मी इथं एक्स मानते. पूरक कोणाचे माप एक्स अंश, अंशाची खूण विसरायची नाही मानून बाकीची सगळी गणितं तुम्हाला करायची. मी फक्त इथलं एक तुम्हाला सोडून दाखवतीये. आता किती बेरीज असते पूरक कोणांच्या मापाची, पूरक ते पण लिहायचं. पूरक कोणांच्या मापांची बेरीज जशी कोटी कोणांची 90 अंश असते तसं पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे एक कोण 15 अंशाचा आहे, दुसरा कोण आपण मानलेला 1 अंशाचा, त्यांची जर बेरीज केली तर किती येते, 180 अंश. म्हणून समीकरण आपल्याला कसं मिळेल, 15 अधिक x = 180. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणून इथं 15 नको आहेत, मग दोन्ही बाजूतून आपण काय करूयात, 15 वजा करूयात. म्हणजे 15 अधिक x = 15 = 180 वजा 15. म्हणून 15 15 गेलेले आहेत इथं, एक्स बरोबर किती आले, 165. एक्स बरोबर किती आले, 165. म्हणून आता उत्तर लिहू आपण, 15 अंश मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप 165 अंश. असं उत्तर लिहायचं. इथे तुम्हाला एका गणितामध्ये सातवं गणित आहे, 15 ऐवजी इथं ए आहे, ए अंश. तर इथे आपल्याला 15 ऐवजी तर ए अधिक x = 180. तर इथं गडबडून जायचं नाही, अक्षरं आली तरी. उरलेली सगळी गणितं तुम्ही सोडवायची आहेत अशा पद्धतीनेच. मागे तुम्ही कोटी कोणाची गणितं सोडवताना हे अशी पहिली दोन जी वाक्य मी लिहायला सांगितली होती तशी दिलेली नाही, तर हे गरजेचं आहे, नाही तर तुमचे गुण जाऊ शकतात. सराव संच 17 आता आपण सोडवणार आहोत. त्यातील प्रश्न जो दुसरा आहे, खाली काही कोणांची मापे दिले आहेत, त्यातून जोड्या जुळून पूरक कोणांच्या व कोटी कोणांच्या जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत. मापकोण B = 60 अंश, मापकोण N = 30 अंश, मापकोण Y = 90 अंश, मापकोण J = 150 अंश, मापकोण D = 75 अंश, आणि मापकोण E = 0 अंश, मापकोण F = 15 अंश
आणि मापकोन जी बरोबर 120 अंश. अशा असे विविध कोण आणि त्यांची मापं दिलेली आहेत. त्यातून आपल्याला काय करायचं आहे, पूरक कोणांच्या जोड्या आणि कोटिकोणांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे की पूरक कोण कशाला म्हणायचं आणि कोटिकोण कशाला म्हणायचं, कोणत्या कोणांना पूरक कोण म्हणायचं, कोणत्या कोणांना कोटिकोण. तर आपण शिकलेलो आहोत की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते कोण परस्परांचे पूरक कोण असतात. मग आज आपल्याला काय करायचं की ह्या सगळ्या कोणांच्या मापामधून आपल्याला अशी असे कोण निवडायचे की ज्यांच्या कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येईल. आता मेजर अँगल बी बरोबर 60 अंश आहे, तर मेजर अँगल जी बरोबर किती, 120. मग 60 आणि 120 यांची बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे, बरोबर 180 अंश. म्हणजे पहिली जोडी आपल्याला मिळाली आहे कोण बी व कोण जी. बघा, कोण बीचं माप 60 अंश, कोण जीचं माप 120 अंश. 60 आणि 120 किती झाले, 180 अंश. त्यामुळे कोण बी आणि कोण जी हे काय झाले, परस्परांचे पूरक कोण झालेत. असं एकाखाली एक असं तुम्ही जोड्या शोधून त्या लिहायच्या आहेत उरलेल्या. ओके, आता कोटिकोणांच्या जोड्या. आता कोटिकोण कशा कोणत्या कोणांना म्हणायचं, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटिकोण असतात. बरोबर, तर असं काय आहे, आता कोण बी मापकोण बी 60 अंश आणि मापकोण एन बरोबर किती आहे, 30 अंश. आता 60 अंश आणि 30 अंश किती झाले, 90 अंश. मापांची बेरीज 90 अंश आली, म्हणजे कोण पहिली जोडी काय येणार, कोण बी व कोण एन ही काय झाले, एकमेकांचे कोटिकोण झाले. कारण 60 अंश आणि 30 अंश किती झाले, 90 अंश. तर अशा पद्धतीने तुम्ही एकाखाली एक काय करायचे, क्रम टाकून त्या जोड्या कोटिकोणाच्या आणि पूरक कोणांच्या या सगळ्या मापांमधून शोधून लिहायच्या. अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे. तर हे पहिले दोन जे प्रश्न आहेत आणि ती कृती आहे ती तुम्ही करणार आहात. हा अभ्यास आहे, रोजचा अभ्यास करत जा गणिताचा, तर आपल्याला पुढे सगळं सोपं जाणार आहे. हे जर तुम्हाला आलं नाही, कारण हा तुमचा पाया आहे, याच्यावर इमारत आपल्याला उभी करायची आहे. तर हे सगळं छान रोजच्या रोज अभ्यास करा आणि तो पाठवत जा. ओके.